राजन साळवेंच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल, एसीबीचं पथक राजन साळवे यांच्या घरी दाखल। मी कारवाईला घाबरत नाही, कुठल्याही कारवाईला सामोरे जाण्यासाठी मी निष्ठावंत तयार, राजन साळवे यांची प्रतिक्रिया। खिचडी घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना ईडीकडून अटक, सूरज चव्हाण यांना आज कोर्टात हजर केलं जाणार। राजकीय सुडापोटी राजन साळवी आणि सूरज चव्हाणांवर कारवाई, ठाकरे गटाला बदनाम करण्याचा षड्यंत्र, संजय राऊतांचा सरकारवर हल्ला बोल। राजन साळवींवर केलेल्या कारवाईचा अशोक चव्हाण आणि किशोरी पेडणेकरांकडून निषेध, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात असल्याचा चव्हाणांचा आरोप। राज्यात 8,000 कोटींचा टेंडर घोटाळा, आता तपास यंत्रणा कुठे आहेत, खासदार संजय राऊतांचा सवाल। दिल्लीमध्ये धोरण गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचं समन्स, ईडीचे केजरीवाल यांना चौकशीसाठी चौथ्यांदा समन्स। महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना कर्नाटकाच्या सीमा भागात बंदी, सीमेलगतच्या मराठी बहुल गावांमध्ये न येण्याचे निर्देश, महाराष्ट्र कर्नाटकमध्ये संघर्षाची शक्यता। अजित पवार गटाचा षण्मुखानंद सभागृहात महिला मेळावा, मेळाव्याला राज्यभरातून महिला पदाधिकारी उपस्थित, महिलांच्या टोपीवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। अमरावती लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही, अमरावतीच्या जागेसाठी 2 दिवसात मविया निर्णय घेणार, बाळासाहेब थोरातांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार उद्या सोलापूर दौऱ्यावर, शरद पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा, तर पंतप्रधानांच्या हस्ते कामगारांच्या घरांचं उद्घाटन। महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलेलं आहे, योग्य वेळी निश्चित करू, तर येणारा निकालही मवियाच्या बाजूने लागेल, नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास। लोकसभेत भाजप विरुद्ध शिवसेना संघर्षाची शक्यता, भाजपच्या मतदारसंघात युवासेनेने प्रचार करावा, मंत्री दादा भुसेंचं युवासेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन। महायुतीच्या बैठकीनंतर काँग्रेसही ऍक्शन मोडमध्ये, काँग्रेसच्या लोकसभेसाठी आजपासून विभागवार आढावा बैठका, लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात 3,53,000 कोटींचे करार, राज्यात 2 लाख रोजगार निर्मिती होणार, 1,00,000 कोटींच्या गुंतवणुकीसाठी कंपन्या अनुकूल। फॅन्सी नंबर प्लेट असल्यानं आमदार नारायण कुंजेंच्या पुत्राची वाहतूक पोलिसांनी अडवली कार, आमदार पुत्राची वाहतूक पोलिसांवर दादागिरी, गाडी अडवताच ओळखलं नाही का असा सवाल। मुंबई पुण्यामुळे एसटीचे चाक खड्ड्यात, मुंबई विभागात 14 कोटी, पुणे विभागात 11 कोटींचा तोटा, मुंबई पुणे कामगिरी सुधारण्याचे व्यवस्थापकीय संचालकांचे आदेश। ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी ससूनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूरांची चौकशी, संजीव ठाकूरांनी ललित पाटीलला मदत केल्याचं अखेर निष्पन्न। रविकांत तुपकरांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त, कापूस आणि सोयाबीनच्या भाववाढीसाठी तुपकरांनी आज दिला होता रेल्वे रोकोचा अल्टिमेटम। मराठा आंदोलकांनी आमदार उदयसिंह राजपूत यांना काढले गावातून बाहेर, गावात बंदी असताना आमदार आल्यानं ग्रामस्थांकडून घेराव। उद्धव ठाकरे 21 जानेवारीला शिवनेरी नाशिक दौऱ्यावर, 22 जानेवारीला ठाकरे गट काळाराम मंदिरात आरती करणार, 23 जानेवारीला ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा। नाशिकमध्ये नागरी सहकारी बँक परिषदेचं 27-28 जानेवारीला आयोजन, परिषदेचा उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय मंत्री अमित शहा येण्याची शक्यता। अयोध्येतील राम मंदिरात पोहोचली रामलल्लाची मूर्ती, रामलल्लाच्या मूर्तीची आज गर्भगृहात स्थापना होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।